तर आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधील एक्झाम्पल नंबर 2 सोडवणार आहे आणि जे आहे 10 अपॉन x प्लस वाय प्लस 2 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू 4 जे फर्स्ट इक्वेशन आहे आणि दुसरे 15 अपॉन x प्लस वाय मायनस 5 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 2 आता इक्वेशन आपण इथे की इक्वेशन लिनियर इक्वेशन सी टू व्हेरिएबल या रूपात नाही तर त्याच्यामध्ये कन्वर्ट करून आपण सोडवतो आणि त्यासाठी हे 10 अपॉन x प्लस वाय आपण असे घेतो 10 इंटू 1 अपॉन x प्लस वाय आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सुरुवातीलाच जे लेटर मारणार आहे ते 1 अपॉन x प्लस वाय बद्दल आपण m आणि त्याच पद्धतीने 1 अपॉन x मायनस वाय इज इक्वल टू आपण n घेतो याच्यानंतर नवीन समीकरण कसे मिळतात पाहता इकडे 10m प्लस 2n इज इक्वल टू 4 नवीन इक्वेशन आहे 3 नंबर देऊ याला आणि हे असेल 15m मायनस 5n इज इक्वल टू मायनस 2 हे 4th नंबर इक्वेशन आणि आता ही दोन इक्वेशन आपल्याला सोडवायची सोडवताना आपण काय करतो कोएफिशिएंट सेट करतो कोएफिशिएंट आता इथं कुठलाही कोएफिशिएंट एक दुसऱ्याच्या मल्टिपल मध्ये नाही घेत मग आपण आता इथं समजा यांचा कोएफिशिएंट सेट करायचा इथं 2 आहे तर 5 आहे टेबल मध्ये येते मग आपण काय करणार या इक्वेशनला 5 ने आणि या इक्वेशनला 2 ने इंटू करून कोएफिशिएंट सेम करून घेऊया कसे येतील बघा फायनली या इक्वेशनला आपण इंटू केलं तर 5 आणि 10 एम 50 एम प्लस 10 एम इज इक्वल टू 5 4 20 नवीन इक्वेशन मिळालं इक्वेशन नंबर 5 आणि 4th नंबरच्या इक्वेशनला 2 ने इंटू केलं तर 50 एम 2 जा 30 एम मायनस 5 10 इज इक्वल टू 2 4 म्हणजे मायनस 4 इक्वेशन नंबर 6 आता ही दोन इक्वेशन मिळाली 4 आणि सॉरी 5 आणि 6 याच्यामध्ये यांचा कोएफिशिएंट सेम झाला आपण काय करणार या दोन इक्वेशनची ऍडिशन करणार आता थेट या ठिकाणी ऍडिशन म्हणतो ऍडिशन केल्यानंतर बघा 50m प्लस 30m येतील 80m मायनस 10 ला प्लस 10 एम गेले इज इक्वल टू 20 मायनस 4 येथील 16 आणि आता एम काढण्यासाठी आपण एम इज इक्वल टू 16 डिवाइड बाय 80 आपल्याला माहिती 16 5 असेल 80 देअरफोर एम इज इक्वल टू 1/5 एम ची व्हॅल्यू आली 1/5 आता आपण एम ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे त्यासाठी ही व्हॅल्यू जर घे की कुठल्या एका इक्वेशन मध्ये टाकूया एम ची व्हॅल्यू put this value in equation j plus i त्याच्यामध्ये टाकूया आपण थर्ड नंबरचं इन इक्वेशन 3 3 म्हणजे इक्वेशन मध्ये आपण ही व्हॅल्यू टाकणार आहे थर्ड नंबरचं इक्वेशन असं आहे 10m प्लस 2n इज इक्वल टू 4 याच्यामध्ये आपण gm ची किंमत मिळेल 1/5 टाकूया 10 इंटू 1/5 प्लस 2n इज इक्वल टू 4 5 2 जा 10 इज 2 प्लस 2n इज इक्वल टू 4 हे 2 पहिल्यांदा इकडे घ्यायचे 2n इज इक्वल टू 4 मायनस 2 अशा पद्धतीने 2n इज इक्वल टू 2 येतील n ची व्हॅल्यू आपली 2 अपॉन 2 म्हणजेच n ची व्हॅल्यू असेल 1 आता m आणि n च्या व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला याच्यानंतर m आणि n आपण कशाबद्दल घेतलेलं आहे ते बघूया आपण घेतलंय 1 अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू एम आहे याच्या जर किंमत टाकली तर 1 अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू एम ची किंमत आली 1/5 प्लस मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू एम बाय 5 नवीन इक्वेशन मिळालं आपल्याला एक्स किंवा वाय ची किंमत मिळाली 6 पर्यंत आपण नंबर करता नंबर देऊया 7 आणि याच पद्धतीने आपल्याला अँड 1 अपॉन एक्स मायनस वाय बद्दल लिहून घेतली होती म्हणजे यांची किंमत येत आहे 1 अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू 1 येईल इक्वेशन नंबर 8 आता जी शेवटची दोन इक्वेशन मिळालेली ती सोडवायची आणि आपल्याला एक्स आणि वाय च्या किमती मिळणार आहे तर 7 प्लस 8 जो आहे 7 नंबर इक्वेशन प्लस 8 नंबर इक्वेशन आपण ऍडिशन करू यांची x plus y is equal to 5 x minus y is equal to 1 x x equal to 2x plus y minus y
is equal to 6. Therefore, x is equal to 3. The value of where? Put this value. एक इक्वेशन जे प्लस वाला आहे सेवंथ नंबरचं त्याच्यामध्ये टाकूया जे आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 त्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू 3 टाकूया आणि आपल्याला माहिती की याच्यावर आपल्याला वाय ची किंमत 5 मायनस 3 म्हणजे वाय ची व्हॅल्यू मिळणार आहे 2 अशा पद्धतीने एक्स आणि वाय ची किंमत मिळाल्यानंतर आपण याचं सोल्यूशन लिहू शकतो की एक्स ची व्हॅल्यू आणि वाय ची व्हॅल्यू आहे Okay.